हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल स्वातीज किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण गवती चहाचा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। गवती चहा हे सहज उपलब्ध होणारे घरगुती औषध आहे। गवती चहापासून बनवलेला चहा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे। गवती चहा नुसता पाण्यामध्ये उकळून पिला तरी आपली सर्दी डोकेदुखी कमी होते। गवती चहाच्या पानांना एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो। याच पानांपासून आपण आज चहाचा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर चला सुरू करूयात हाऊ टू मेक लेमन ग्रास टी मसाला। हा मसाला बनवण्यासाठी आपण इथे 10 ते 15 तुळशीची पाने घेतलेली आहेत। एक वाटी गवती चहा घेतलेला आहे। हा आपल्याला पूर्ण वाळवून घ्यायचा आहे। हा गवती चहा स्वच्छ धुवून कट करून घ्यायचा आणि ताटात पसरवून ठेवायचा आणि छान ड्राय करून घ्यायचा। अजून काही मसाले घेतलेत आपण ते पाहूयात। इथे आपण एक वाटी गवती चहा घेतलाय, व्यवस्थित वाळवून घ्यायचा म्हणजे मसाला छान होतो। 10 ते 12 तुळशीची पाने घेतली आहेत, ही पण व्यवस्थित ड्राय करून घेतली आहेत। 1-3 ते 4 दालचिनीचे तुकडे घेतलेत, 7 ते 8 लवंग, 2 तुकडे सुंठ घेतली आहे। याऐवजी आलं किसून ते वाळवून घेतलं तरी चालेल, त्याची पावडर करून घेतली तरी चालेल। 5 ते 6 मिरे, थोडं जायफळ म्हणजे एका जायफळामधला 1/4 भाग घेतला आहे आपण, 1 चमचा वेलची आणि काही तुळशीच्या बिया घेतल्यात म्हणजे मंजुळा, साधारण 3 ते 4 कांड्या। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये आपल्याला सगळे खडे मसाले आहेत ते प्रथम वाटून घ्यायचे आहेत। यामध्ये वेलची, जायफळ, मिरे, लवंग आणि तुळशीच्या बिया म्हणजे मंजुळा ज्या घेतल्या होता ते घालून घ्यायच्या। आता हे सुंठ आहे हे बारीक होणार नाही, त्यामुळे ते थोडं ठेचून घ्यायचं म्हणजे छान बारीक होतं। आता झाकण लावून हे छान दळून घ्यायचं, बारीक पावडर झाली पाहिजे। या पद्धतीने छान पावडर झालेली आहे। आता यामध्ये तुळशीची पाने आणि वाळलेला गवती चहा हा घालून घ्यायचा आणि हे सुद्धा बारीक वाटून घ्यायचं। छान बारीक वाटून झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता आणि सुगंध खूप मस्त सुटला आहे। आता हा मसाला आपला तयार आहे। हा एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे याचा वास व्यवस्थित राहतो। हा आपला गवती चहाचा मसाला तयार आहे। काचेच्या हवाबंद डब्यात 2 ते 3 महिने व्यवस्थित राहतो। आता हा चहामध्ये कधी घालायचा, किती घालायचा हे पाहूयात। चहाचा मसाला कसा बनवायचा हे सुद्धा मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता हा चहा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप पाणी घालून घ्यायचं। पाणी थोडं गरम झालं की यात 2 चमचे साखर घालायची, 2 छोटे चमचे चहा पावडर घालून घ्यायची। साखर किंवा चहा पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे उकळून झालं, चहा छान उकळला की आपण जो तयार केलेला गवती चहाचा मसाला आहे तो घालून घ्यायचा। साधारण 1/4 चमचा 2 कपासाठी घालायचा म्हणजे 1 चिमूटभर मसाला आपल्याला 1 कपासाठी पुरेसा होतो। छान उकळल्यानंतर यामध्ये दूध घालून घ्यायचं। मसाल्याचा सुगंध खूपच सुरेख येतोय। दूध घातल्यानंतर 1-2 ते 3 मिनिट छान उकळी काढायची। चहाला उकळी आली आणि छान रंग आला की चहा गाळून घ्यायचा। आपला गरमागरम औषधी गवती चहा तयार आहे। तुम्हाला नक्कीच हा मसाला आवडेल, एकदा तरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। स्वातीज किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यावर साईडला जी बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन। धन्यवाद।